सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, क्षितिजापारच्या संस्कृती. या पुस्तकाबद्दल आपण प्रत्यक्ष त्यांच्याचकडून जाणून घेऊया. क्षितिजापारच्या संस्कृती या पुस्तकामध्ये निरनिळे 6-7 लेख आहेत आणि त्याचं नाव जसं दिलं त्याप्रमाणे आपण नेहमी जे आपलं क्षितिज दिसतं ते आपलं क्षितिज आपल्या संस्कृतीपुरतं असतं आणि जो समाज आपला भोवतालचा असतो, जो देश असतो त्याच्यापुरतं असतं. पण त्याच्या पलीकडेही अनेक संस्कृती पसरलेल्या असतात आणि त्यांचं त्या त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर जे त्यावेळी लेख लिहिलेले होते त्यांचं एकत्र पुस्तक हे निघालेलं आहे. आणि त्याच्यामागचा उद्देश हाच आहे की जेव्हा आपल्याला आपण आपल्या भागात असताना आपल्या संस्कृतीचा अदमास येत असतो, जेव्हा आपण बाहेरच्या देशात जातो आणि तिथली संस्कृती बघतो, तेव्हा मग खरं आपल्याला कळतं की एकतर सगळी माणसं सारखी आहेत, सगळ्या माणसांचे मनातल्या भावना विचार सारखे आहेत, पण तरीसुद्धा ते ज्या ज्या पर्यावरणात राहतात, जो जो त्यांचा इतिहास असतो, ज्या तऱ्हेच्या घडामोडीपूर्वी घडलेल्या असतात, त्यामुळे त्यांची संस्कृती बदलत असते. आणि ती संस्कृती बदलणारी कशी असते आणि त्याच्यातूनही पुन्हा माणसाचं एकत्व आपल्याला कसं दिसतं ह्याचंच आपल्याला प्रत्यंतर येतं आणि त्या प्रत्यंतरातून हे सगळे लेख लिहिलेले आहेत. आणि त्यातले काही काही सुरुवातीचा लेख म्हणजे ऑस्ट्रेलियातले जे अगदी आदिम आदिवासी लोक आहेत की जे 50-60 हजार वर्षापूर्वीपासून तिकडे गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा लेख आहे. त्याच्यानंतर कंबोडियामध्ये जे आपण अंकोरची देवळं बघतो तर ती देवळं कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये कशा तऱ्हेचा कुठल्या गोष्टी होत्या ते आहे. किंवा ब्रह्मदेश जो आपण फारसा बघत नाही, त्या ब्रह्मदेशमधल्या लोकांचं जगणं कसं आहे. किंवा आता अलीकडे जो अफगाणिस्तान हा सगळ्या चर्चेचा विषय झालेला आहे तर त्या अफगाणिस्तानमधलं जनजीवन कसं होतं, अशा प्रकारचे लेख आहेत. आणि मी म्हटलं तसं की त्या संस्कृती समजून घेताना आपला उद्देश हाच असतो की आपण स्वतः स्वतःला अधिक चांगल्या रीतीने समजून घ्यावं, तर त्यासाठी म्हणून हे पुस्तक काढलेलं आहे.